नमस्कार, मी अरविंद आरकडे, सारामत बुलेटमध्ये आपले स्वागत. सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ते चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही साखळी तोडण्यासाठी सध्या वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र त्यात श्रीरामपूर शहर व तालुक्यातील पोलीस व महसूल अधिकारी कर्मचारी नसताना हा वीकेंड लॉकडाऊन 100% यशस्वी केला. काल मेडिकल व रुग्णालय सुरू होती, अन्य दुकाने पूर्णपणे बंद होती, त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. ही स्थिती नगर शहरासह संगमनेर, कोपरगाव, राहता, रावरी, नेवासा आदी शहरातही होती. स्वतः नागरिकांनीच लॉकडाऊनसाठी पुढाकार घेतल्याने रस्ते ओस पडले होते. मात्र त्यासोबत यंत्रणेचा ताणही काहीसा कमी होता. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन एक प्रकारे जनता लॉकडाऊन ठरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2000 पुढे आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. नगर शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असून 9 तालुक्यात बाधितांच्या आकड्याने शतक गाठले. उपचार घेणाऱ्यांची सक्रिय रुग्णसंख्या 12,000 पोहोचली आहे. दरम्यान काल 1,996 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1,290 आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 88.26% घसरले आहेत. काल 2,210 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य खात्याच्या खांद्याला खांदा लावून भूमिका बजावणाऱ्या महसूल विभागातील 96 अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरले आहे. यातील 55 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून अद्याप 39 जणांचा कोरोनाशी लढा सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाशी समन्वयाची भूमिका ठेवून काम करणारा महसूल विभागही कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोनाग्रस्तांना शोधून त्यांच्यावर उपचार करणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे हे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच लसीकरण देखील महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र सरकारने पातळीवरून लसीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने ही मोहीम अडचणीत आली आहे. शनिवारी जिल्ह्यात लस वितरित करणाऱ्या जिल्हा परिषदेकडे लसीचा साठा संपला होता. यामुळे जिल्ह्यात 165 लसीकरण केंद्रापैकी अवघ्या 39 ठिकाणी लसीकरण करणे शक्य झाले. दरम्यान रविवारी लसचा पुरवठा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 33 ग्रामीण रुग्णालय, 96 प्राथमिक उपचार केंद्र, मनपाच्या 9 केंद्र, 33 खासगी हॉस्पिटल आणि छावणी मंडळाच्या केंद्रावर कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. मागणीच्या तुलनेत अत्यल्प लससाठा मिळाला आहे. रावरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणावरून तालुक्यातील राजकीय नेत्यांनी एकमेकांना खिंडीत घातले. हत्याकांडाचा संबंध तनपुरे कुटुंब व समर्थकाशी जोडून माजी आमदार शिवाजीराव कडेले यांनी चौकशीची मागणी केली तर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा असा सल्ला आमदार प्रजक्त तनपुरे यांनी दिला आहे. या प्रकरणात काही पुरावे असतील तर ते पोलिसांना देऊन तपास कामात मदत करा असा टोलाही तनपुरेंनी कडेलेंना लगावला आहे. रोहिदास दातीर यांची 6 एप्रिल उचल अपहरण करून हत्या झाली. दातीर यांनी जीवितास धोका असल्याचे पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. या प्रकरणी रावरी शहरालगतच्या 18 भूखंडाच्या उतार्यावर ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार कडिले यांनी केली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला.